हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री कृष्ण गीता मंदिर सापे गांव में अखंड हरि नाम सोहला का आयोजन नौ तरुण मित्र मंडल एसके स्पोर्ट्स आई गांव देवी स्पोर्ट्स सर्व महिला मंडल आदर्श गांव विकास संस्था तथा ग्रामस्थ मंडल सापे द्वारा 17 फरवरी 2020 से 20 फरवरी 2020 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रीची अभिषेक भजन प्रवचन हरि पाठ श्रीची पालखी काले का कीर्तन महाभंडारा तथा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया जिसमें भारी संख्या में महिला व पुरुष उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आता या वर्षी म्हणजे 43 वर्ष झालेले आहेत आणि आम्ही सप्ताह करत आहोत। याच्या आधीसुद्धा वडीलधारी माणसं होते, त्यांनी सांभाळलं, आता त्यांनी आमच्यावर टाकून दिलं, आता आम्हीसुद्धा ते जबाबदारी स्वीकारतो आणि हे काम आम्ही 43 वर्ष झाले हे काम आपल्या गावामध्ये चालू आहे। याच्यातून सकाळी काकडा होतो, दुपारी रामजप होतो, त्याच्यानंतर भजन असतात, त्याच्यानंतर प्रवचन, नंतर हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 कीर्तनाचं आयोजन असतो, त्याच्यानंतर जागर भजन, असा आपला हा दरवर्षीचा नियम आहे। याच्या मागे उद्देश म्हणजे हे आपल्या धर्माचं पालन आहे, धर्माच्यावर म्हणजे आम्ही जे केलं जे वडिलांनी केलं ते आम्ही करणार, आम्ही केल्यानंतर आपल्या मुलांनी पाहावं आणि तसंच त्यांनी करावं याच्याकरिता याच्यातून मार्गदर्शन लहान मुलांना होत असतो। जसे वडीलधारी माणसांनी सांभाळलं तसं आता सर्व जनतेनेसुद्धा तेच काम करायचं आहे, याच्यानंतरसुद्धा एक काम चालूच राहिलं पाहिजे। हे सप्ताह टिकून ठेवणं हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि हेच त्यांनी आतासुद्धा टिकून ठेवावं ही त्यांना विनंती आहे। आमच्यानंतरसुद्धा त्यांनी हे काम करावं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम म्हणजे मार्ग दावून गेल्या आधी दया निधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पुढे गुंता कुठे काही, म्हणजे संतांनी मार्ग दाखवलं त्या संतांनी मार्ग दाखवलं त्याच मार्गावर आपण चाललं पाहिजे, मग त्या जर मार्गावर चाललो तर गुंता कुठे पडत नाही याच्याकरिता हा सप्ताह आहे। Oh,
होते, कर्मानुसार आहे। आणि संतांचा प्रयोजन काय आहे, संत कशाकरिता येतात, संत हे आपल्याला मार्गाला लावण्याकरिता येतात, परमार्थाच्या मार्गाला लावण्याकरिता संत येतात। बुडते हे Yeah।
भगवंत सर्वांना वाटू लागले।